नमस्कार, द रायझिंग स्टार्स फिल्म प्रोडक्शनमध्ये आज आपण तानाजी या चित्रपटाचा रिव्ह्यू पाहतोय. ओम नमो श्री जगदंबे, ओम नमो श्री जगदंबे, नमन तुझ आंबे करुण प्रारंभे, डफावर थाप तुंतुनी हातान, शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण, शूर सरदार तानाजीच गात शौर्य गान, जी 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 रजी हा. असा हा पोवाडा शाहिरांच्या मुखातून ऐकताच झोपलेल्या लोकांना जाग येईल आणि जागे असलेल्यांना स्फूर्ती निर्माण होईल असं वर्णन फक्त ऐकलं होतं. पण दिग्दर्शक ओम राऊत यांच्या तानाजी चित्रपटातून प्रत्यक्ष ते पाहता आलं, अनुभवता आलं. प्रकाश कपाडिया आणि ओम राऊत यांनी या ऐतिहासिक चित्रपटाची कथा पटकथा चांगलीच बांधली असून त्याचे हुबेहूब जिवंत चित्र पडद्यावर झळकलं आहे. स्वराज्याचा मावळा असलेला एक शूर वीर सरदार तानाजीचा इतिहास या सिनेमातून कळतोच, पण भव्य दिव्य सेट्स, गड किल्ले, अफाट मोगल सैन्याचा मुठभर मराठी सैन्याने केलेला पराभव, साहस, शौर्य, वीरता, मर्द मराठ्यांची ताकद आणि चित्रीकरणातील ऐतिहासिक वैभव डोळ्यांचं पारणं फेडणार आहे. स्वराज्याच्या मातीसाठी आणि आपला लहानपणीचा सवंगडी छत्रपती शिवाजीच्या शब्दाला जागण्यासाठी जीवाची पर्वा न करता स्वराज्य रक्षणार्थ तानाजी जेव्हा जेव्हा तलवार उपसतो हे पडद्यावर दिसता क्षणी, तेव्हा तेव्हा थिएटरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा उसळ्या मारतात. याचाच अर्थ दिग्दर्शक आणि अभिनेत्यांच्या अभिनयाला भरभरून प्रतिसाद मिळत होता. सिनेमाच्या कथेविषयी बोलायचं झालं तर तानाजी महाराजांची ही केवळ बायोग्राफी नसून स्वराज्याच्या एका प्रामाणिक शिलेदाराची शौर्यगाथा शब्दातून पडद्यावर हुबेहूब जिवंत केली आहे. म्हणजेच कथा, पटकथा आणि संवाद ही फारच तगडे आहेत. जबरदस्त सिनेमॅटोग्राफी, त्याच तोडीचे दैदिप्यमान VFX डिझाईन्स, सेट्स, त्याच तोडीचे पार्श्वसंगीत आणि प्रत्येक पात्रांना न्याय देणारा प्रत्येक अभिनेत्यांचा अभिनय ही या सिनेमाची जमेची बाजू आहे. तानाजीच्या भूमिकेत अजय देवगण यांनी खूपच चांगला परफॉर्मन्स दिला आहे. त्याच तोडीची टक्कर उदयभान राठोडच्या भूमिकेत सैफ अली खान याने रंगत आणले आहे. यांच्यासह काजल, सावित्री मालुसरे, शरद केळकर छत्रपती शिवाजी महाराज, पद्मावती राव राजमाता जिजाऊ, अजिंक्य देव पिसाळ, देवदत्त नागे सूर्याजी मालुसरे, लके केनी औरंगजेब, नेहा शर्मा कमला देवी, शशांक सेंडे सेलार मामा यांच्यासह प्रत्येक छोट्या मोठ्या कलाकारांनी आपापल्या भूमिका जिवंत केल्या आहेत. एवढं सगळं चांगलं असताना चित्रपटात खटकणारी एक गोष्ट म्हणजे बॉलिवूड स्टाईलने गीतावर नाचणारा तानाजी आणि त्याच स्टाईलने गाण्यावर नाचणारा उदयभान राठोड या मुख्य पात्रांना नाचामध्ये का दाखवतात याचं काही गणित कळत नाही. बरं, हे योद्धे अगदीच असे नाचले असतील का हा प्रश्नचिन्ह आहेच. असो, ही एक सिनेमा मेकरची सिनेमॅटिक लिबर्टी असू शकते. आधी लगीन कोंढाण्याचं, मग रायबाचं. याचा चित्ततरारक साहसी असा तानाजीचा शौर्यमय पराक्रम आणि त्याने कोंढाण्यावर मिळवलेला विजय याची देही याची डोळा अनुभवायचा असेल तर तुम्हाला तानाजी हा सिनेमा चित्रपटगृहात जाऊन पाहावा लागेल. गड आला पण सिंह गेला हे लहानपणीपासूनच ऐकत आलो आहोत, पण आत्ता प्रत्यक्ष पडद्यावर पाहताना नक्कीच स्फूर्ती निर्माण होईल.